नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. सध्या गणपतींचा माहोल सर्वत्र सुरू आहे, गणेशोत्सव आला आहे आणि गणपती घरोघरी विराजमान देखील झालेले आहेत. सगळीकडे उत्साहाचं, आनंदाचं, प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरण आहे. अशा या वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत मुंबईतील ताडदेव येथील चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे. आणि इथल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं की आज हे मंडळ शतकपूर्तीकडे वाटचाल करते. सध्या हे मंडळ 100वं वर्ष साजरा करते. आपण ह्याच मंडळातल्या काही स्थानिक रहिवाशांशी आणि मंडळातल्या काही सदस्यांशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. मंडळी, आपण आलेलो आहोत ताडदेव इथल्या चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे आणि सध्या आपल्याकडे आपल्यासोबत या मंडळाचे खजिनदार मंदार पवार आहेत. आपण त्यांच्याशीच थोडी बातचीत करणार आहोत आणि या मंडळाविषयीच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. सर, यंदाची तयारी कुठवर आली आणि सध्या माहोल कसा आहे? माहोल एकदम हाय आहे आमच्याकडे, कारण यावर्षी आमचं शतक महोत्सवी वर्ष आहे. खूप सारे सोडून गेलेले लोक जे आमच्या नूतनीकरणामध्ये नूतनमुळे जे सोडून गेले आहेत, तर त्यांचा खूप सारा उत्साह चांगला आहे आणि जोश एकदम चांगला आहे यावर्षी. नुकतंच नूतनीकरण होत आहे, तर हे जे नागरिक गेले होते ते फक्त गणपतीसाठी इथे येतात का? नेमका काय त्यांचा प्रतिसाद आहे? नाही, ते गणपतीसाठी येतातच, परत आमच्याकडे जसं आरत्यांचे ड्रॉ असतात तर ते आरती करायलाही सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेस येतात. आगमन विसर्जनांच्या मिरवणुकीत येतात, त्याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम आहेत. सत्यनारायण महापूजा आहे, गणेश याग आहे, दुर्वांचन आहे, सहस्त्रावर्तन आहे, मंत्रजागर आहे, त्यात सगळ्यात ते सहभागी होतात. यंदाचं ह्या शतक महोत्सवी वर्षाचं नेमकं वेगळे पण काय? जसं आपण म्हटलं मगाशी की नूतनीकरण चालू आहे, त्यामुळे आमच्याकडे जागेची पण अभाव आहे आणि आम्ही त्यातल्या त्यात चॅलेंजमध्ये हा गणेशोत्सव करतोय. लोकांचं मनुष्यबळही थोडंसं वरखाली आहे, पण तरीही आम्ही ह्यावर्षीचा उत्सव हा खूप जोशात आणि उल्हासात साजरा करतो. या मंडळाची मूर्ती खूप आगळी वेगळी असते, त्याचे डोळे लुकलुकत असतात. आपण त्या मूर्तीकारांविषयी जाणून घेणार आहोत. सर, मूर्तीकार कोण आहेत आणि नेमकं मूर्तीचं वेगळे पण काय? गणेश चित्रशाळा म्हणून मुंबाटात एक चित्रशाळा आहे, तिकडे कोरगावकर नावाचे आमचे मूर्तीकार आहे. आम्ही इतके वर्ष परंपरागत त्यांच्याकडनंच ती मूर्ती आम्ही घडवून घेतोय. डोळ्यांची लिखाई ही आमची नेहमीच अशाच पद्धतीने असते आणि त्याचबरोबर आमची मूर्ती ही शाडू मातीची असते. 5.5 फुटाची मूर्ती आहे, पूर्ण मातीची आहे, त्यामुळे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. दरवर्षी कुठले कुठले सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात? आपण पूर्व परंपरा चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आमच्याकडे प्रोफेशनल स्टेज असायचा, तिकडे आम्ही चित्रकला स्पर्धा म्हणा, एकांकिका स्पर्धा, त्याचबरोबर नाटकं वेगवेगळी व्हायची, ऑर्केस्ट्रा व्हायची. उद्योन्मुख कलाकारांसाठी आम्ही नेहमीच प्लॅटफॉर्म दिलेला आहे आमच्या मंडळाला. आणि इतर जी मंडळं असतात गणपती मंडळं, तर त्या मंडळांच्या तुलनेमध्ये तुमच्या मंडळाचं नेमकं वेगळे पण काय वैशिष्ट्य? सगळीच मंडळं आपापल्या पद्धतीने चांगलेच गणेशोत्सव साजरा करतात. आमचं वेगळे पण एवढंच आहे की आम्ही खूप धार्मिक पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो. तर काय नेमकं वेगळं, पण आम्हाला काय वेगळं पाहायला मिळणार आहे सध्या? 100वं वर्ष म्हणजे एक मोठं काय म्हणतात ना, एक अचीवमेंट आहे आमच्या मंडळाची. म्हणजे आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो या दिवसाची, की आम्ही या मंडळाचं 100वं वर्ष सेलिब्रेशन करतोय. आणि वेगळं म्हणाल तर आमची दरवर्षीप्रमाणे मूर्ती सिमिलरच असते, त्यात काही फरक नसतो. पण यावर्षी आम्ही देखावटा हा केला आहे आणि प्रत्येक वर्षी म्हणजे 99 वर्षापर्यंत जो केलेला देखावटा होता तो आम्ही स्वतः करायचो. यावर्षी आम्ही फर्स्ट टाइम फायर करायला दिलेला आहे आणि याच्यामध्ये थोडेफार आमचे इनपुट्स आहेत. सध्या चिखलवाडीचं रिडेव्हलपमेंट होत आहे, तर जुने नागरिक सोडून गेलेले आहेत, तर त्यांचा प्रतिसाद कसा असतो? चांगला प्रतिसाद आहे. आम्ही 5 तारखेला यावेळेला बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत आणलं, म्हणजे आगमन झालं बाप्पाचं, तर चांगला प्रतिसाद होता. जवळजवळ 300-400 भाविक आपल्या वाडीतले इथे आलेले होते मिरवणुकीमध्ये आणि मोठ्या उत्साहाने आम्ही मिरवणुकी
एन्जॉय केली. भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात, तर आतापर्यंतचे सांस्कृतिक कार्यक्रम कसे होते आणि सध्या या वर्षी तुम्ही काय नेमकं आयोजन केलंय आणि या वर्षीचा उत्साह कसा आहे सगळ्यांचा? दरवर्षी आम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आमच्याकडे विविध वेशभूषा स्पर्धा, त्याच्यानंतर चित्रकला स्पर्धा, त्यानंतर एकांकिका स्पर्धा, डान्स कॉम्पिटिशन, या सगळ्या कॉम्पिटिशन होतात. पण या वेळेला रिडेव्हलपमेंट असल्यामुळे सगळं तुम्ही पाहत असाल, आजूबाजूचा परिसर सगळं तुटलेलं आहे आणि रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम नाही. पण आम्ही काही काही उपक्रम करून दाखवले आहेत, ज्याप्रमाणे आम्ही झेंडावंदन यावर्षी केलं त्याप्रमाणे आम्ही ऑनलाईन चित्रकला स्पर्धा यावेळेस आयोजित केलेली आहेत. हे असं काही थोडेफार उपक्रम आहेत. आणि ह्या मंडळाचं इतर मंडळाच्या तुलनेमध्ये नेमकं वेगळेपण काय आहे? या मंडळाचं तुम्ही जर वेगळेपण बघाल तर आम्हाला जी आमच्या जुन्या लोकांनी जी परंपरा दिली आहे ती परंपरा आम्ही पुढे नेत चाललेलो आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने पूजा वगैरे होते, पूजा करताना गुरुजी वगैरे इथे असतात आणि पूजा करणारा प्रत्येक माणूस हा आमच्याकडे सवर्ण नेसून ती पूजा करतो. चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 100वं वर्ष आहे. 100 वर्षाचा मागील इतिहास बघायचा गेला तर सुरुवात स्थानिक कार्यक्रमापासून ते शाहीर सगळे म्हणजे मुंबईत अमर शेख, शाहीर साबळे, शाहीर मोरे, शाहीर खामकर अशा मोठमोठ्या सगळ्या शाहिरांचा इथे कार्यक्रम झाला. भीमसेन जोशी, मंगलानाथ, वासेकरच्या वगैरे आहेत, अशा सगळ्या मोठमोठ्या आर्टिस्ट इकडे येऊन गेले. तसेच स्टेजच्या आर्टिस्ट म्हणजे स्टेजची नाटकं जवळजवळ 80% स्टेजची नाटकं या रंगमंच, फिरता रंगमंच, सरकता रंगमंच इथे झालेलं आहे. तसंच स्थानिक कार्यक्रम जे आज काही उगवते कलाकार बघतात ते पण ह्या टिकलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्टेजवरती येऊन एकांकिका स्पर्धेत किंवा आणि वकृत्व स्पर्धेत वगैरे असे इकडे चांगले जाणं ते पायगुण लागले आणि त्या पायगुणात शिकून शिकून ते आज वरच्या बऱ्याच स्टेजला आहेत. मंडळी, तर आताच आपण पाहिलं की चिखलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सध्या शतक महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. 100वं यांचं वर्ष आहे आणि या मंडळाकडून आपण असं जाणून घेतलं की इथे जी आधी नाटकं व्हायची, जे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यातूनच मराठी कलाकार नावरूपाला आले, मग त्या किशोरी आंबिये असतील किंवा अशोक सराफ असतील. खरं तर ह्या मंडळाचा आपल्याला अभिमानच वाटायला हवा, कारण मुंबईतील हे असं मंडळ आहे की ज्यांनी मराठी कलाकार या मराठी सिनेसृष्टीला दिले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि पाहत रहा माय महानगर मानिनी. तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया.